आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. धनगर समाजोन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाला जागृत करून एकत्रित करण्याचा प्रयत्न चालू आहे. आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या मार्गदर्शनानुसार इच्छुक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असून ज्या तरुणांना या संघटनेत काम करायची इच्छा आहे त्यांनी जिल्हाध्यक्ष शेखर बंगाळे, शहर अध्यक्ष डी डी पांढरे, महिला अध्यक्षा निमिषाताई वाघमोडे, कार्याध्यक्षा मनीषाताई माने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. आमदार प्रकाश अण्णा शेंडगे हे शुक्रवार दिनांक 4 मे 2018 रोजी दुपारी 4 वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात येणार असून त्यांच्या उपस्थितीत सदरच्या निवडी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आज सोलापूर नामांतराचा विषय असो की आरक्षणाचा विषय असो, आज 7 ते 65 वर्ष झाले आमच्या समाजाची दिशाभूल करून ही राज्यकर्ते स्वतःची कोळी भाजून गेले, हे पुरतं थांबणं गरजेचं आहे. आज एवढा मोठा समाज असताना आज आम्हाला कुठल्याही सवलती मिळत नाही. एमपीचं आरक्षण मिळालं फक्त ज्या गरजा होत्या किंवा जे आम्हाला आरक्षण ते आरक्षण तर मिळालंच नाही. पुढचा जो भाग आहे, जो आमचा लढा आहे आरक्षणाचा, तो आरक्षण मिळालं तर आम्ही गबसणारही नाही. आणि जे समाजामध्ये खरं प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे काम करून समाजाला दिशा देण्यास किंवा समाजाबद्दल खरी तळमळ आहे अशी लोक आम्ही एकत्र करून समाजाचं एक चांगल्या पद्धतीचे गट निर्माण करून, दबावगट निर्माण करून आम्ही येत्या येथील 19 ला जे हे आहे इलेक्शन आहे त्या निमित्ताने आम्ही धनगर समाज एकत्र येऊन एक सरकारला ताकद दाखवण्याचं काम आम्ही धनगर समाज करणार आहोत. आणि आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो किंवा भाजप सरकार असो किंवा शिवसेना असो, ह्या लोकांनी फक्त आमच्या समाजाचा वापर केला आणि आमच्या समाजाला बैठा वापरा केलेला आहे. या पत्रकार परिषदेस शेखर बंगाळे, मनीषा माने, निमिषा वाघमोडे, निवृत्ती वलेकर, डी डी पांढरे, जिगर लवटे, सिद्धाराम सगरे आदींची उपस्थिती होती.